घरगुती वाढीव वीज बिलाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं 13 जुलै रोजी वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे अशी माहिती फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किनीकर आणि वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण कार्यालय आणि तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. 300 युनिटपर्यंत वीज बिलं राज्य शासनानं माफ करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे महावितरण कंपनीला मीटर रिडिंग घेता आलेले नाही. ही वस्तुस्थिती असली तरी 3 महिन्यांच्या एकत्रित बिलांमध्ये एप्रिलपासून वाढीव दरानं वीज बिलं आकारण्यात आली आहेत. यामुळे वीज ग्राहकांवर मोठा बोजा पडत असल्यानं सरकारनं 300 युनिटपर्यंतची वीज बिलं माफ करावीत अशी मागणी इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी केली आहे. या मागणीसाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ एनडी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन करण्यात येणार असल्याचं वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी यावेळी सांगितलं. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कोल्हापूरमध्ये एनडी पाटील साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि राज्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये हे 13 तारखेला आंदोलन होईल. सरकारनं 13 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत काही निर्णय नाही घेतला तर याच्या संबंधीची पुढची भूमिका आम्ही नंतर पुन्हा जाहीर करू. पण जनतेला ही सवलत सरकारने दिली पाहिजे हा आमचा शेवटपर्यंत आग्रह राहील आणि त्याच्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे. पत्रकार परिषदेला बाबासाहेब पाटील भुयेकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत पाटील, राजू आलासे, आर के पाटील, समीर पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.